आज आपण चिली चना बनवणार आहोत, त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। एक पाव मी काबुली चने घेतलेले आहेत, ते रात्री भिजत घातले आपण। आता याला स्वच्छ धुवून आपण मीठ घालून उकडायला टाकू। कांद्याचे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत, शिमला मिरचीचे लांब तुकडे केलेले आहेत, दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतल्या, एक मिरची बारीक कट करून घेतली, दोन ते तीन लसूण पाकळ्या बारीक करून घेतलेले तुकडे, कांद्याचे पण बारीक तुकडे करून घेतलेले आहेत थोडे, आणि शिमला मिरचीचे आपण मोठे तुकडे केलेले आहेत। चिली सॉस 3 चमचे, सोया सॉस 2 चमचे, टोमॅटो केचप 2 चमचे, चवीनुसार मीठ, चिमूटभर साखर, 6-7 चमचे कॉर्नफ्लोअर, घेऊ कुकरमध्ये 3 शिट्ट्या काढून घेऊ, नरम शिजवायचे आहेत आपल्याला, थोडंसं पाणी घालू, चवीपुरतं मीठ घालू, थोडंसं मीठ। आता आपण याला गॅसवर उकडून घेऊ। हे चणे शिजून तयार झालेले आहेत, चणे एकदम मऊ शिजून झालेले आहेत, हे बघा। तळणीमध्ये टाकून घेऊ, हे जे चण्याचं पाणी आहे हे एकदम पौष्टिक आहे, आपण याचा वापर करू। कॉर्नफ्लॉवर याला कोटिंग करून घेऊ, चण्याला कोटिंग करून घ्यायची आहे आपल्याला, हे असं या पद्धतीनं करायचं। चणे फुटले नाही पाहिजे आपल्याला, पण आणखी 2 चमचे पावडर टाकू, चण्याला जेवढं बसेल तेवढं टाकायचं। हे पहा, चण्याला कॉर्नफ्लॉवरही लागलेलं आहे, आणखी थोडं लागणार आहे आपल्याला, आपले पूर्ण 6 चमचे होणार आहे पावडर। पहा मोत्यासारखे चणे दिसायले थे, पांढरे शुभ्र, प्रत्येक चण्याला लागलेला आहे पावडर। थोडं टाकू आपण, याला हाताने हलवलं ते पावडर निघून जाते, म्हणून आपल्याला असंच हलवायचं, लावून घ्यायचं। परत आपण टाकू थोडं पावडर, जे मी तेल गरम करायला एक कढई ठेवलेली आहे, तेल तापलं की आपण चणे थोडे थोडे करून तळून घेऊ। तेल चांगलं तापलेलं आहे, जास्त हीटवर आपल्याला हे तळून घ्यायचे। चणे तळून झालेले हे असे कलरपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे, जास्त लाल नाही करायचे। पूर्ण विथळून घ्यायचे आपल्याला, 2 चमचे तेल,
आपलं कापूया. लसूण लसूण हिरवी मिरची शिमला मिरचीचे तुकडे दोन हिरव्या मिरच्या टोमॅटो तुकडे आपल्याला फक्त फ्राय करून घ्यायचं आहे थोडंसं. माझ्या शिमला मिरचीचा थोडा कलर बदललेला आहे. मिरची कांदा सगळं पोलतू झालेला आहे. आपण आता चिली सॉस टाकू. टोमॅटो केचप 2 चमचे. सोया सॉस 1 चमचा. चिमूटभर साखर. थोडंसं चिमूटभर मीठ. मीठ आपण चण्याला टाकलेलं आहे. घेतलेला आहे. यामध्ये पाणी टाकू थोडं. आता याला परतून घेऊ थोडं. पाणी ठेवलेलं आहे. हे एक चाकू 2 चमचे. आता यामध्ये एक चणे टाकू. आता याला व्यवस्थित करतून घेऊ. मिनिट झालेले आहे. याला परतून घेऊ. चिली चणे आपले तयार आहेत. गॅस बंद करू. हे झाला आपला चिली चणा तयार. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा.